उत्कर्ष आवाज देता है। उत्कर्ष उत्कर्ष आई एम ऑडिबल, मतलब जो स्क्रीन पर नहीं दिखता है, वीडियो पर। यस मैम। अच्छा, उत्कर्ष का तो वैसे भी टेबल डिवाइस है, इन दोनों महान व्यक्ति की डिवाइस होना जरूरी है। त्याच्यामध्ये नाही आहे, तुम्हाला गोलमोल संचिका समजायचं आहे। अस्मद युष्मद बाल लता फल लट लकार लम लकार लिट लकार तीन लकार रोड विदिन का होता, पण एक्स्ट्रा लागेल। उत्कर्ष आई गिव टू मिनिट्स टाइम टू रिकैप, एक बार रिकैप कर लो, फिर हम चैप्टर पहले कंटिन्यू करेंगे, उसके बाद वी स्टार्ट ग्रामर टुडे स्पेशली फॉर द सेंटेंस फॉर्मेशन। ओके मैम, बट इसके लिए जरूरी है आपके टेबल डिवाइस होना। मैं पहले टेबल पूछने वाले हूँ। आयुष आयुष आपका माइक नहीं बेटा ऑन, और वीडियो भी आपका बंद है। आयुष आयुष आप दोबारा से ज्वाइन करो बेटा, क्योंकि आपका माइक और वीडियो दोनों बंद दिख रहे मुझे। होमवर्क डन, गुड। मैं होमवर्क दिस चलिए स्टार्ट। हमने आपको कहा था टेबल रिवाइज करने के लिए, आई होप यू रिवाइज द टेबल। लेट मी स्टार्ट विद वेदांत। वेदांत हमारी महाराज जल्दी आए तो उसने काफी अच्छी रिकॉर्ड की होगी। बाल बालन बालू बालान बागे न बाला पंपाली बाले बालायो बाला पे बाले थे बाला बाला पे आम बाले थे बालस से बाले हो बाला नाम बाले बाले हो बाले ए बाल ए बालो ए बाल। वेरी गुड। लता लता लगे लता लताम लगे लता लत्या लताभ्याम लते भी लता भी तभी लते यो लताभ्याम लता लता भी लताभ्याम लताभ्याम और लता यह लताभ्याम लताभ्याम लता यह लता यो लता लता नाम लता नाम लता भ्याम लता यो लता
प्रतायाम प्रता तो लता प्रता तू हे लते हे प्रताप हे लते उत्कर्ष मुनि या कवि उत्कर्ष यस मैम एक मिनट स्टार्ट माय डियर मुनि मुनि मैम मुनि मुनि अने मुनि मुनि मुनया मुनि मुनि मुनिना मुनिना मुनिभ्यां मुनिभिः मुने मुनिभ्यां मुनिभ्यः मुने मुनिभ्यां मुनिभ्यः मुनेः मुन्योः मुनीनां मुनेः मुन्योः मुनिषु हे मुने हे मुनि मुनया आयुष अनुज अच्छा आयुष यस मैम या साधु साधु या फिर भानु आपने जो भी रंग किया है I'm साधु या भानु भानु भी उकारांत है उकारांत कोई भी वर्ड तुमने अगर उससे भी अलावा कुछ और किया है तो यू कैन टेल मी उकारांत उससे एंड होने वाला हम साधु बोलो चलेगा यस बिल्कुल चलेगा साधु हो साधु साधा साधाव साधव साधु साधु साधुन साधुन सॉरी साधुना साधु साधुभ्याम साधुभिः साधाव साधुभ्याम साधुभ्य साधो नाम साधु है ना साधु हो हाँ साधु हो साधु साधुभ्याम साधुभ्य साधु 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 नाम साधु साधव साधेशु हे साधु हे साधु हे साधु नहीं हे साधु हे साधु हे साधव यस संस्कृत वाक्यांश हमने लास्ट ईयर ऑलरेडी पढ़ा हुआ है आई एम जस्ट गोइंग टू टेक अ क्विकली रिकैप ताकि हमारे ग्रामर का छोटा सा टॉपिक भी यहाँ पर इंट्रोड्यूस हो जाए फिर हम वापस चैप्टर की तरफ पढ़ेंगे संस्कृत वाक्य बनाते वक्त वेदांत प्लीज बी केयरफुल आपको ये सबसे ज्यादा डाउट था यूनिवर्स को एक बार रिकैप करवा संस्कृत के सेंटेंस बनाते वक्त दिस टेबल इज वेरी यूजफुल बेसिक टेबल तो हमने ऑलरेडी अभी पूछे थे वो तो अगर आपको याद नहीं तो एक बार दोबारा से रिकैप करना सेंटेंस बनाते वक्त हर सेंटेंस के धातु में मतलब जो वर्ब है उस वर्ब में हम हमेशा एंड में ती तव अंति यूज करेंगे इफ सेंटेंस इज एक वचन देन ती अनेक वचन इज अंति एंड द्विवचन इज तव आई विल गिव अ स्मॉल एग्जांपल एक छोटी सी रिकैप हो जाए फिर आपको अशुद्धि संशोधन करते वक्त जरूरत पड़ जाएगी एक एग्जांपल देती हूँ तो आपको ज्यादा क्लियर हो जाएगी आई थिंक जो सभी को बोर्ड दिख रहा है राइट अनुज यस यस मैम इससे मैंने यहाँ सेंटेंस दिया है बाली के अशुद्धि में जो अंडरलाइन रॉन्ग वर्ड है उसको सही तरीके से लिखना है बाली के क्रीडति ना क्रीडति गलत शब्द है क्या होना चाहिए क्रीडति क्रीडति नो क्रीडतः क्यों क्रीडतः यस क्योंकि बाली के द्विवचन है आर यू गेटिंग एवरीवन ये सब आपने ऑलरेडी पढ़ा है एक छोटी सी रिकैप दे रहे क्रीडतः अशुद्धि आपको इस बार आएगा तो उसमें जरूरत पड़ेगी वेट यू राइट आफ्टर वर्स मैं सभी को लिखने का टाइम दूंगी पहले आप समझो पहले बाली के टेबल में द्विवचन है हां बाली के इज लाइक लते द्विवचन इसलिए हमने क्रीडतः अभी मध्यम पुरुष में ऑलवेज सर्वनाम इज फिक्स त्वम युवाम यूयम भले उसमें लकार चेंज हो जाए या लट दिए लंग दे लिट दे लोट दे फिर भी त्वम के साथ मध्यम पुरुष का सी फॉर्म आएगा फॉर एग्जाम्पल यूयम चल सी इज अ रॉन्ग वर्ड व्हाट इज द करेक्ट आंसर चलत हम चलत चलत राइट बिकॉज हमें थ फॉर्म यूज करना है अब मुझे क्विकली कोई बताएगा लंग लकार का टेबल धातु के साथ बोलो विदर्भ धातु बोलो अपठत अपठताम
बोलिए बेटा अनुज क्विकली, मुझे उसके अभी एग्जाम्पल लेने, इसलिए मैं बता रही हूँ। जब लट लंग एंड लेट तीनों लकार बहुत इम्पोर्टेंट है। अपठत अपठताम अपठन अपठह अपठताम अप भूल गए मैम, बहुवचन मध्यम का मैम अपठन। यस मैम अपठन। देन देन स्टार्टिंग से बोलो, तुम बहुत कंफ्यूज हो गए, इसलिए सब गड़बड़ कर रहे हो। अपठत अपठताम अपठन अपठह अपठतम अपठत अपठम अपठाव अपठम। यस अपठह अपठतम, यानी लंग लकार में हमेशा शुरुआत में क्या ऐड होता है? अप्रारंभी। इन शॉर्ट लिट लगा इसी है, उसका डबल लिखने की जरूरत नहीं है। मध्यम हम अपठम अपठाव मतलब आव आम अपठाम इसे उत्तम पुरुष। बाद में लिखो, पहले समझो। अब मैं कुछ और सेंटेंस यहाँ पर कंटिन्यू करूंगी। दिस इज अ थर्ड, लेट मी कंटिन्यू थर्ड तीसरा सेंटेंस। कोई बताएगा व्हाट इज द मीनिंग ऑफ यह? Yes, I am waiting. Yah, what is the meaning of yah? Utkarsh, Anuj, yah ka matlab ye nahi hai beta. What is the meaning of yah? Yah aham gachhami. Gachhami is a ashuddha word. Kyun? Anuj? Ma'am, yah bita hua kal hota hai. बिल्कुल सही, वेरी गुड। यहाँ का मतलब होता है बीता हुआ कल, समझा? यू कैन से यस्टरडे, ठीक है? तो यस्टरडे है, इसलिए हम क्या करेंगे इस गच्छामि में पसंद को यूज करेंगे लंग लकार। अहम का पार्टनर क्या होना चाहिए? उत्तम पुरुष एकवचन। तो ये उत्तम पुरुष एकवचन क्या है? हम। तो व्हाट आंसर इज एक्सपेक्टेड? अच्छा और शुरुआत होना चाहिए। Is it clear everyone? क्योंकि हमें इसके और sentences काफी, मैंने तो book में बहुत सारे दिए, volume में, वो हम सारे notebook में बाद में करने वाले हैं। So let me give some more example. Yesterday, बाद में मैं आपको लिखने दे समय दूंगी, आप उसको लिख के अपने पास रख लीजिए। अग्रिम मासे मम जन्मदिनम अस्ति, अस्ति is the wrong form. Yes. चलिए कौन try करना चाहेगा? What is the meaning of agrima mase? From August, Shachya. Agrima mase? August. Ma'am, summer season? Agrima mase. Summer nahi bata. Wo grishma avkash hota hai. Agrima mase. What is the meaning of agrima? From August, na? Kya kya? August. वो अगस्त मास होता है। दिस इज नॉट अगस्त, दैट इज अ वर्ड इज अग्रिम। ये हमने पत्र लिखा में वर्ड पढ़ा हुआ है। इतने महान विद्वान पंडित पंडिताएं बैठी है, लेकिन किसी को भी आंसर नहीं आ रहा। अग्रिम मासे नहीं, अग्रिम मासे कोशिश तो करो अनुज। मैम या तो एक महीने पहले वाला होगा या फिर एक महीने बाद वाला। नो भाई, नेक्स्ट मंथ। यस मैम, नेक्स्ट मंथ। अभी बताइए अस्थि में क्या सही आंसर होना चाहिए? उसका भी फ्यूचर टेंस होगा, आज का फ्यूचर टेंस भविष्यति। वेरी गुड, आज का फ्यूचर टेंस भविष्यति है। ये बस सारे रिवाइज करने पड़ेंगे तभी ये सब याद आएगा, अदरवाइज सब पास। लेट मी गिव सम मोर एग्जांपल, बाद में आप लिखिए। पास सेंटेंस पूरे हो जाना चाहिए उसके बाद।
यस हम तीन लगा कर फिलहाल ले रहे हैं लोट और विदिनिंग में नेक्स्ट टाइम लेते हैं आपको थोड़ा रिकैप करना पड़ेगा आए प्रेजेंट नाउन नहीं है तो ये है ना ऑनलाइन है ये आपका ऑफलाइन जो है नहीं ऑनलाइन ऑनलाइन से प्रोसेस ना है चेक करो यस यस चलिए अरे मैं आप लोगों से सवाल पूछ रही हूँ एनी कंफ्यूजन नो मैम नो मैम चलिए लास्ट क्वेश्चन उसके बाद आप नोटबुक में नोट करेंगे कभी ही अब मैंने अंडरलाइन वर्ड चेंज किए लगाइए दिमाग कवि ही गायंती मतलब कौन सा वचन होगा बहुवचन बहुवचन वचन बोल रही बेटा बहुवचन तो कवि का बहुवचन कवयः क्या क्या कवयः कवयः आर्य क्या बोल रहे नोटबुक आपको बोर्ड तो वैसे भी दिख रहा है राइट हाँ मैम पहले में पहले हम होमवर्क डिस्कस करेंगे फिर रिमेम्बर हमने यहाँ पर का होमवर्क दिया था यस और नो यस मैम अनुज किया होमवर्क कि हमेशा वाला कोई रीजन है क्या कर रहा था वो पढ़ रहा था ये कर रहा था अनुज होमवर्क किया कि नहीं बताइए अभी आपकी एक बड़ी सी लिस्ट रेडी होगी मैम शब्द रूप याद कर रहे हैं आप पठित नहीं करा आप पठित करने में तो सिर्फ 15 मिनट से भी ज्यादा समय नहीं लगता है अभी साथ में ही कर लेते सो कोई बात नहीं पहले हम डिस्कस करेंगे फिर ये अश्विनी वाले सेंटेंसेस करेंगे फिर चैप्टर 1 जो हमारा पेंडिंग है फटाफट लिखिए आज इसे होमवर्क दूंगा एक बार देख लीजिए
बंद किए अनुज आ गया हाँ मैम चले वी डिस्कस एक्सरसाइज डन विदान टोटल रीडिंग का भी निश्चित के लिए लर्न करना बिकॉज अशुद्धि में उसका प्रयोग बहुत कम है बट आ सकता है सो वी हैव टू टेक प्रिकॉशन ऑफ दैट उत्कर्ष डन यस मैम ईशा यस मैम होमवर्क किया बेटा हाँ मैम चलिए वी स्टार्ट पैसेज नंबर टू में हमने होमवर्क दिया था मैं राइट ईशा Yes, ma'am. Yeah. चलो let's start discussion. जिसने नहीं लिखा है वो अभी तुरंत लिखना शुरू करेंगे. Especially अनुज. आर्या आपने homework किया? नहीं ma'am. Very good. तुम्हारे पास भी कोई excuse है? नहीं ma'am, no excuse. फिर करना चाहिए था ना. चलिए अभी तुरंत शुरू करेंगे. रिप्सा first का answer बताइए. निरंतर वर्धमान है ना प्रदूषण है ना का विविध ही रोग ही आक्रांता दृश्यते मानव जाति यस इसका नाम क्या है देवियन सेकंड वन का क्या क्या अनुज हम कौन सा बोला मानव जाति थर्ड ऑप्शन अब सिर्फ ग मार्क करके रखो स्पेलिंग अभी मत लिखते बैठो यस के प्रदूषण समस्या समाधानी वैज्ञानिक क इज अ करेक्ट आंसर उत्कर्ष कस्य रक्षणे अस्माकं रक्षणं पर्यावरणस्य यस थर्ड ऑप्शन पर्यावरणस्य अनुज सिर्फ ऑप्शन नंबर लिखो आर्यन अनुज आप लोग अभी होमवर्क कर रहे हो जस्ट मेंशन द नंबर ऑप्शन नंबर केशाम छेदनम रोद्धव्यम यस वेदांत केशाम छेदनम रोद्धव्यम रोगाना अरे किसको तोड़ना बंद करना चाहिए बनाना ऑप्शन नंबर फोर आई एम टॉकिंग अबाउट फोर फोर्थ क्वेश्चन का आंसर है सेकंड ऑप्शन ख बनाना वृक्ष एंड बट सी अगर ऐसा है ना तो हमें पैसेज में एग्जैक्टली वर्ड ढूंढना पड़ेगा वृक्ष मतलब पेड़ वन यानी फॉरेस्ट दोनों में से एग्जैक्ट कौन सा पड़ती है वो वन बनाना ठीक है
पूर्ण वाक्य का उत्तर रिप्सा फर्स्ट आंसर बताइए। जने ही सम्यक किम गातव्यम। जने ही सम्यक ज्ञातव्यम यत् पर्यावरणस्य रक्षेण अस्माकं रक्षणं भविष्यति। यस इज मोर देन इनफ। इतना काफी है आंसर राइट। जिसने नहीं लिखा सिर्फ मार्क कर लो, बाद में लिख लेना, पूरा भी लिखने में साइन स्पेंड मत कीजिए। आर्या कोशिश करो लास्ट का आंसर देने की, सेकंड वन आंसर्स लास्ट लाइन में, मैंने हिम भी दे दिया। किमर्थम प्रयत्न करनीय। मैम भवन शुद्ध भवेत अधर्त्या प्रयत्न करनीय। यस आप बता आर्या कितना इजी था ये होमवर्क। अगर तू ऑनेस्टली बैठती तो 10 मिनट से 10 मिनट भी बहुत ज्यादा है, उसके पहले खत्म हो जाता राइट। एंड यू आर सो मच बिजी, 8 दिनों में हमें एक 10 मिनट का समय नहीं मिला। यू आर सो मच बिजी। नरेंद्र मोदी के भी हम उससे भी बड़े हैं ना। देखिए फर्स्ट आंसर ज्ञातव्य, इसमें कौन सा प्रत्यय है? क तव्यत प्रत्यय। प्रयतन्ते विधान वैज्ञानिक का ऑप्शन। उत्कर्ष विविध ही रोग ही, इसमें विविध ही घो वाला। अनुज ट्राई फॉर द लास्ट आंसर। तदव इतर पर्याय पदम। बोलिए तदव। अरे ऑप्शन तो पढ़। वृक्षाः पुष्पाणि फलानि गीतानि, इसमें से क्या होगा? वृक्षाः। यस परुणी पेड़। चलो थर्ड एंड फोर्थ आई एम गोइंग टू गिव अ होमवर्क, तो वाली में चलो मार्क करो, थर्ड एंड फोर्थ यू विल डू इट इन द नेक्स्ट पीरियड दोनों भी, ठीक है? यस। अब हम वापस अपने वाक्य शुद्धिकरण में जा रहे, फिर उसके बाद भी कंटिन्यू विद आवर चैप्टर, ठीक है? जो वॉल्यूम में अशुद्धि वाले टॉपिक में जाएंगे आप लोग। लेट मी चेक दिस इज अ पेज नंबर। अशुद्धि संचरण का टॉपिक निकालिए ताकि हमारे सेंटेंस फॉर्मेशन जब तक आप प्रैक्टिस नहीं करेंगे तब तक हम चित्र बनाना पता है। अभी वही कर लो। ग्रामर सेक्शन का लास्ट टॉपिक है, इसके बिना अनुवाद लिखाना हम चित्र बनाना प्रैक्टिस नहीं कर पाएंगे, इसलिए मुझे सेंटेंस फॉर्मेशन की पहले प्रैक्टिस अच्छे से करवानी है। लेट मी चेक व्हाट यू अंडरस्टैंड। लास्ट टाइम हमने पेज सॉल्व किया है, एक बार चेक कर लो जरा अनुज। पेज नंबर 65, 66, इज इट डन? मैम वॉल्यूम तो है नहीं। अरे सॉफ्ट कॉपी भेजिए ना अनुज। मैम 65 का रहा था नोटबुक पर लिखा है। 65 क्या था? यस मैम। 66? नहीं मैम। नो मैम। मैम 65 तो 66 वी आर गोइंग टू डू इट नाउ। ये सब कुछ हमने क्लास 9 में पढ़ा हुआ स्मॉल रिकैप है। आपको इसके सिर्फ आंसर नोटबुक में नोट करने, नो नीड टू राइट द क्वेश्चन। उत्कर्ष के पास शायद हार्ड कॉपी है तो उत्कर्ष डायरेक्टली हार्ड कॉपी में लिखेंगे, राइट ना? यस मैम। यस यू कैन स्टार्ट राइट। जैसे पहला वर्ड है ईश्वर स्यात्, इसमें संधि विच्छेद है, कोई ट्राई करना चाहेगा? ईश्वर से प्लस अंतः। यस प्लीज राइट डाउन। क्वेश्चन टू में क्या करना है, मैं सिर्फ सभी का शुरुआत दे रही हूँ। नमः, नमः होता तो कौन सी विभक्ति लगती है? नाइन्थ हमने पढ़ा है, नमः होता तो कौन सी विभक्ति होती है? हम चतुर्थी ना। एब्सोल्युटली करेक्ट, वेरी गुड। तो भी कवि की चतुर्थी क्या है देवयानी जी? आर्या अपनी बहन की मदद नहीं करोगे? कवि की चतुर्थी क्या है? कवि चतुर्थी आप द्वितीय की बात कर रहे हैं। कवि ये वेदांत उसका तीसरा भाई है, इसको पता ही नहीं चतुर्थी पूजा में आएगा। कवि की चतुर्थी कवये कवये, दैट इज आंसर इज कवये नमः, ठीक है? क्वेश्चन टू में हम मीनिंग के हिसाब से जाएंगे। वयम डैश नमति, एक काम करते हैं साथ में ही करते हैं, स्टार्ट राइटिंग आल्सो प्लीज बैठो।
नोटबुक पे पेज नंबर मेंशन कीजिए एवरीवन क्विकली. पेज नंबर 66 का हम एक्सरसाइज कर रहे हैं. फर्स्ट आंसर लिखेंगे सब लोग ईश्वरस्य प्लस अंतः. राइट ओनली आंसर क्वेश्चन आपके वॉल्यूम में ऑलरेडी रहेगा. हार्ड कॉपी आपको आज नहीं मिले तो कल तो जरूर मिल जाएगी. स्पीक वी होप सो. ईश्वरस्य प्लस अंतः एके न प्लस अपि. आई एम वेटिंग. मैं आंसर बताने वाली नहीं हूँ. मुझे आपके साथ सुनना. एके न प्लस अपि करेक्ट है. किसने तो आंसर दिया सही है. एके नापि यस. अ प्लस अ. अ प्लस अ. इसलिए एके न प्लस अपि एके नापि. वो वाला हमने रूल फॉलो किया. सो संधि भी ऑलरेडी डन इन क्लास 9. इफ सर थर्ड वाला ट्राई कीजिए. वाक प्लस ईशा. सेंटेंस हमने हमने पढ़ी थी. प्रथम वर्ण के जगह पर तीसरा वर्ण आएगा. क का तीसरा वर्ण क्या है वेदांत? गो. गो यस. तो क की जगह गढ़ डालेंगे तो क्या आंसर होगा? आंसर क्या होगा? बागी शाह यानी बोलने में जो चतुर है. बागी शाह तू श्रद्धे मस्ती. जो बोलते समय भगवान के द्वारा दी गए मुंह है तो हमें सही उच्चारण करना चाहिए. ये जो सोच के बोलता है वो सदैव तुझे नहीं माना जाता. लेकिन हम लोग क्या करते हैं भगवान ने मुंह दिया तो जो मर्जी आए बोल दो. किसी को हर्ट हो या. चलिए स्टार्ट क्वेश्चन नंबर 2. अगेन यू आर राइटिंग ओनली द आंसर वन बाय वन क्विकली एंड यू कैन स्पीक. उत्कर्ष फर्स्ट का आंसर उत्कर्ष ने ऑलरेडी बता दिया था. व्हाट इज आंसर? हम कवि. कवि है. कवि. कवि या मैं एक ही माता हमारी देवानी बड़ी एक्साइटेड है तो सेकंड का उसको हटाई कर दीजिए. वयम डैश नमति. मीनिंग क्या होगा पहले सेंटेंस का? हम सब साधु को नमस्कार कर रहे हैं. को मतलब कौन सा कारक आएगा? कम कारक आएगा. राइट याद है ना कारक करता ने कर्म को. आगे सही है. तो कर्म को यानी द्वितीय विभक्ति. तो साधु की द्वितीय क्या होगी? साधु. साधु हमारी देवानी हर टेबल को लता के जैसे चलाती. गलत बात नहीं पर इसे सभी कड़े फॉलो नहीं होते. कोई जगह रूल अलग हो जाता है तो दोनों को मिक्स मत करो. और हमारे महाराज बात को ना बदले के सिखा दो. नहीं ना कुछ चीजें कॉमन है इसलिए कंफ्यूज. तो राइट द आंसर साधु. चलिए तीसरा कौन ट्राई करना चाहेगा मीनिंग बताएंगे? डैश पत्राणी पतल है. पत्र का मतलब क्या होगा? पतल मतलब गिरना ना. लेटर और लीव दोनों होते हैं बट हमें सेंटेंस के हिसाब से मीनिंग लाना पड़ेगा. लीव्स गिरते हैं एंड व्हाट इज द ब्रैकेट वर्ड? तो मीनिंग क्या होगा सेंटेंस का? लता से पत्ते गिरते हैं. लीव्स गिरते हैं लता से अलग होना. कौन सी व्यक्ति आएगी से अलग होना? कर्ता ने कर्म को करण से संप्रदान के लिए अपादान से अलग. तो कौन सी व्यक्ति आएगी? पंचमी. लता की पंचमी हमारे देवेंद्र मैडम बताया कि उसका लता टेबल बहुत फेवरेट है. लता की पंचमी क्या होती है? लतायाह. तो व्हाट आंसर बिकम? लतायाह. समझ रहे हो? थोड़ा सा समय लग रहा है क्योंकि हमें टेबल लर्निंग है. अब देखिए आगे टेबल आ गया रुकारान. याद है मातृ पितृ
देवयानी जी, अनुज, अनुज का yes, आंसर फेवरेट था, थर्ड वाला आंसर आप बताएंगे, पहले तब फोर्थ वाला, आई एम सॉरी, नाम बोल पता तब अनुज वाक्य का मतलब बता बेटा। हम तुम्हारी माता का नाम बोलो। माता का मतलब कौन सी व्यक्ति आएगी? संपूर्ण बाके की रानी। काके की कौन सी व्यक्ति होती है? हम षष्ठी। षष्ठी एब्सोल्युटली करेक्ट। हम माता के टेबल की षष्ठी मातु हो। हमारे वेदांत महोदय ने एकदम मस्त तरह की तुक्का लगाया, फिर सही लगाया। हां टेबल पे से ढूंढ के निकाला नहीं। हमारे वेदांत महोदय टेबल उसके सामने है, बोर्ड पे भी लिखा हुआ है। नंबर फाइव एंड में क्या लगा है? धातु के एंड में क्या लगा है? थ ना हो तो थ के साथ क्या होगा हमेशा? यस तो क्या होगा आंसर? यस प्लीज राइट, लिखना भी है ऐसे देखने ही हटना है। यूयम गच्छत डन लिप्सा यस मैम। नंबर सिक्स नंबर सागर, चार का भी हमने क्लास नाइन में टेबल पढ़ा था याद है? पाली कहा, पाली का स्त्रीलिंग है, चतुरह स्त्रीलिंग में नहीं आता। स्त्रीलिंग में क्या होता है? पुल्लिंग में चतुर, स्त्रीलिंग में चतस्त्रह। Yes, ma'am, मैंने बोला। नंबर सिक्स चतस्रह, आपको क्लास टेंथ में प्रिलिमिनरीज नहीं आ रहा है, अशुद्ध आ रहा है। अशुद्ध मतलब आपको कुछ तो रॉन्ग वर्ड दिया जाएगा, आपको उसको सही करना है। चतस्रह इसको जोड़ना। चलिए मैडम जी, देवयानी जी, नंबर सेवन ते बालका हा ते बालका हा सर्वाणी डैश पठंती नो विशेषण विशेष्य पुस्तक कैसे है? सर्वाणी बहुत सारे है, हमें सर्वाणी का लिंग विभक्ति वचन मैच करना पड़ेगा ना। ये सुनो सर्वाणी का लिंग कौन सा है? नपुंसक लिंग बहुवचन, तो पुस्तक का भी नपुंसक लिंग बहुवचन क्या होगा? यस पुस्तकानि, योर करेक्ट आंसर इज पुस्तकानि, न नॉट न। सर्वाणी में न और पुस्तकानि में न, ऐसा क्यों? आर्या हमें इस बारे में बताएगी। आर्या जी न और न में डिफरेंस क्या है? व्हाई वी आर यूजिंग हियर न और सर्वाणी में न यूज किया है? ये हम लास्ट टाइम बताया था अनुज उत्कर्ष आर्या, न का न कब होता है? नाम जब पहले र आता है। बिल्कुल सही, अगर शब्द में र का उच्चारण, सर्वाणी में र का उच्चारण है या नहीं? है मैम। पुस्तकानी में नहीं है, दसवें वी यूजिंग नॉर्मल न एंड हियर वी यूज सर्वाणी। लास्ट टाइम बेस्ट आंसर कौन बताएगा? अनुज विदाउट एनी हेल्प, चलो ट्राई करो। डैश सह के साथ सीता मन से आई। सह के लिए कौन सी पंक्ति लगती है? के साथ सह हम तृतीय तृतीय तृतीय, बिल्कुल सही है। तो राम की तृतीय क्या होगी? रानी।
अनुज, अरे बालक ही जैसे, आपको तो बहुत इजी है मैम। राम, रामई, एक वचन ना, कितने सारे राम। रामेण, रामेण एंड रामेण, नॉट नो व्हाई। बिल्कुल सही, रखा उच्चारण है, बिल्कुल सही, गुड। यस मैम। हो गया मैडम। ग सॉरी ब ऐसा ऑप्शन मेंशन कीजिए तो हम आगे का सॉल्व कर पाएंगे। उत्कर्ष। यस मैम। चलिए टाइप कीजिए मैडम। हम पोस्ट वाला। यस मैडम। आकाश आत्मनिर्भर कर रहा है, डेट लगा के आत्मनिर्भर याद है। हम शोभते, शोभते, शुभ का शोभ बोल रहा है। राइट डाउन, आंसर नहीं लिखेंगे तो खुद ही याद नहीं रख पाओगे। वहां लिखो ब करके, ब में फर्स्ट शोभते, लट में आपने बहुत पढ़ा था याद है, ते एते अंते। आगे कंटिन्यू तो करो, कैसे महान बच्चे मिले ना, कोई रिस्पॉन्ड ही नहीं है। लट का आत्मने पर ते एते अंते, अरे मैंने शुरुआत करके दी, आगे तो बोलो ते एते अंते। मैम टेबल याद है मैम, ओखा याद नहीं है। मैं टेबल ही पूछ रही हूँ। तो सेव, सेव का आता है जो। सेवते, सेवते, सेवते। सेवसे, सेवते, सेवत्वे, सेवे, सेवावहे, सेवामहे। करेक्ट। तो इसलिए यहाँ पर होगा शोभते, एक वचन। चलिए नेक्स्ट आंसर। देवयानी जी। वृथा समय न, नशा का लोट लगा। जब आगे अहम अवाम वयम नहीं है, त्वम युवम युव नहीं है शुरुआत में, तो हमें क्या यूज करना होगा, कौन सा पुरुष यूज करना होगा। प्रथम पुरुष। यस, प्रथम पुरुष कौन सा वचन आएगा। एक वचन। वचन क्या आएगा, एक वचन। समयम ठीक है ना, तथा समयम न, तो बताइए एक वचन, प्रथम पुरुष एक वचन क्या होता है लोट में। दिशा, अनुज, लोट लकार। मैम मैम नश्य तो होगा क्या। मैम वो नश्य चलती कैसे, ये नश्य तू, तू तामंदू। Are you getting? Yes. ठीक है, आंसर है नश्यतु, याद आ गया, पढ़तु पढ़तां पढ़न्तु। वेदांत, टेबल की बारी आती है, सब लोग साथ पढ़ते रहते हैं। चैप्टर कैसे है, स्टूडेंट के लिखना बड़ा आसान लगता है, टेबल में तो रिवाइज करो, दिमाग लगाओ। चलिए मैडम, आर्या एंड देवयानी दोनों मिलकर मुझे इसका आंसर देंगे। जलानी सदा निश्चय ही, प्र प्लस वह प्लस लट। प्रवति ही। जलानी, कौन सा वचन है देवयानी, एक वचन द्विवचन बहुवचन क्या है। जलानी। आर्या जी, आपको और देवयानी दोनों को मिलकर पूछा है, जलानी फलम फले फलानी, कौन सा वचन लग रहा है मैम। ये बहुवचन का मैम। यस, तो इसमें भी तो बहुवचन आएगा ना। यस मैम। क्या होगा, प्रवंति, प्रवंति, बिल्कुल सही। राइट, राइट इट डाउन, बाद में सब कुछ याद नहीं आने वाला है, सब बाउंस हो जाएगा। फिर भगवान भरोसे ना, हम वेदांत तुक्का लगाएंगे, लगेगा अच्छी बात है, वरना तो टाटा बाय बाय। बट कुछ लोगों की किस्मत अच्छी होती है। जब मैंने स्कूल में सबसे पहली बैच को संस्कृत पढ़ाया, वो नया स्कूल, नया मतलब नई बैच शुरू कर रहे थे संस्कृत, तो पूरे क्लास में एक ही बच्चा था ना हिंदी, उसने संस्कृत ऑप्ट किया था, बाकी पूरे क्लास में सबने हिंदी।
तो इज अ वेरी स्पेशल चाइल्ड क्योंकि उसको स्पेशल ट्रीटमेंट मिलती है. ओनली अलोन इन द स्कूल, इमेजिन करो. और नया नया स्कूल शुरू हुआ था तो सभी का डर था कि संस्कृत आएगा कि नहीं हमको. सो दे आर नॉट टेकिंग रिस्क. उसने अकेले लिया बट इसकी किस्मत देखो कितनी अच्छी है. टेबल बिल्कुल लर्न नहीं थे बट कोइंसिडेंट था कि पूरा पेपर में एमसीक्यूज आया था. जैसे आपका 10th इस साल हुआ है, हुआ था, अभी आगे आने वाले कल में क्या होगा ये तो किसी को भी नहीं. बट पहले ऐसे था, टर्म वन का पूरा एग्जाम आपका एमसीक्यूज था, यू जस्ट टिक द आंसर. और जिसकी किस्मत एकदम स्ट्रांग हो उसे तो भाई क्या हुआ, पूरे पेपर में उसके मार्क्स कहीं ना कहीं कट हो जाते थे. बट ग्रामर सेक्शन आउट ऑफ 30 मार्क्स, 100 मार्क की बात कर रही हूँ, वो डिवाइड होता था 30 मार्क्स इसके लिए 30 मार्क्स उसके लिए. यू ऑलवेज स्कोर फुल 30 on 30. मैंने बोला भाई तुम्हें पूरे 30 कैसे मिले, तुझे तो हमारे टेबल भी याद नहीं है. बोले मैम मेरा तुक्का तो सही है, कॉपी किसका करेगा, पूरे क्लास में संस्कृत एक ही बच्चे का है, ना उसके आगे कोई संस्कृत है ना कोई पीछे, किसका कॉपी करेगा, कहाँ से करेगा संस्कृत पीछे तो मैम और कोई टीचर तो है नहीं. हाँ उसकी किस्मत अच्छी थी ये भरोसे को रहा. मैंने कहा देख भाई 2 साल मुझे किस्मत ने साथ दी, लेकिन उस किस्मत के साथ में एग्जैक्टली बोर्ड में ही लगा दी. और बोर्ड में क्या पूरा ग्रामर पूरा मतलब थोड़ा बहुत सही आ गया, लेकिन जो 100% था उसका. मैंने बोला देख तेरा यही ओवर कॉन्फिडेंस तुम्हें भारी पड़ेगा, हमेशा किस्मत साथ नहीं देते, बेटर डू द हार्ड वर्क, इज नो ऑप्शन राइट. चलिए आगे बढ़ते हैं. चलिए लिप्सा एंड आर्या दोनों मिलकर मुझे इसका आंसर बताएंगे. ते बालकाहा वद लंगलका. ते बालकाहा कौन सा वचन होगा? मैम मैं बोलूं? लिप्सा एंड आर्या दोनों का मुहूर्त है? नहीं मैम. तो कब बोलेंगे? ते बालकाहा कौन सा वचन है? प्रथमा का बहुवचन. यस तो वद का भी बहुवचन होगा ना? यस मैम. अवदन. अवदन बिल्कुल सही, वेरी गुड. अदर्स प्लीज राइट इट डाउन. आप वेदांत और अनुज की बारी है, ये पहले लिख लो. दोनों मिलकर मुझे आंसर देंगे. वेदांत एंड अनुज. छात्राः कक्षायाः बहिः तिष्ठ विधिलीन. छोड़ देंगे. अनुज मैम तिष्ठे युः. बिल्कुल सही, तिष्ठे युः. एताम एयुः कुछ याद आ गया? ऐसा कुछ तो था ना वेदा सबसे ज्यादा होनी चाहिए. चलिए आगे बढ़ते हैं. नाउ उत्कर्ष एंड आयुष. ये आयुष को बार बार जा रहा है. उत्कर्ष मुनयः तपः क्रू करिष्यन्ति. करिष्यन्ति बिल्कुल सही, करिष्यन्ति सही है ना, नोट कर लीजिए. करिष्यन्ति रामे छोटी की मात्रा, श कौन सा आएगा? क वाला श, षटकोण जिसे हम कहेंगे करिष्यन्ति. Come to the next question. K. Ayush. Yes, ma'am. चलिए try कीजिए. ma'am कौन सा वाला question? K में first. Kim dash rochate. रोचत धातु में कौन सी व्यक्ति की अपेक्षा होती है? चतुर्थी. चतुर्थी. किसी को like करना है तो हमें चतुर्थी की अपेक्षा होती है. तो क्या होगा दोनों में से सही आंसर? तम की तस्मई. आयुष किम तस्मै रोचते. बिल्कुल सही, तस्मै इज अ करेक्ट आंसर. प्लीज राइट इट डाउन. ओके मैम. दूसरों मेरे सामने बैठे फिर भी लिख नहीं रहे, तो ऑनलाइन है उनको मैं देख नहीं पा रही हूँ क्योंकि सामने कैमरा भी ऑफ करके रखे. मुझे अनुज दिख रहा था और आर्या दिख रही थी.
और अभी बीच में उसका दिख रहा था मैम, दिख रही थी मैम, हमारे कैमरा ऑन है। नाउ आई कैन सी यू, यस अनुज आई कैन सी, आर्या आई कैन सी एंड उत्कर्ष, आयुष एंड लिप्सा आप दोनों को भी नहीं दिख रहा मुझे, एनी प्रॉब्लम मैम? अभी हां आई कैन सी, या चलिए लिप्सा प्लीज स्टार्ट द नेक्स्ट वन। किसी को कुछ देना है तो कौन सी बुक आती है? तो नियम नहीं लिखेंगे, रोचक के लिए चतुर्थी की अपेक्षा होती है, दोबारा रोचक तत्व आएगा तो वापस से वही क्वेश्चन पूछेगा, चतुर्थी कहाँ से आ गया? तस्मै तुमने लिखा ही नहीं, हाँ साइड में लिखो रोचक के लिए चतुर्थी, अभी याद रहेगा जब भी सेंटेंस में रोचक धातु आ गया तो मुझे चतुर्थी की विभक्ति प्रयोग करनी है, ठीक है? ददाति, किसी को कुछ देना है तो भी कौन सी विभक्ति यूज करेंगे? संप्रदान चतुर्थी, चतुर्थी अगेन चतुर्थी, राइट इट डाउन, सेकंड का आंसर लिखेंगे और ब्रैकेट में लिखेंगे व्हाई वी आर यूजिंग चतुर्थी, बिकॉज ऑफ द, या किसी को देना, देना लिखा तो भी चलेगा, दा लिखा तो भी चलेगा, एज यू आर कंटिन्यूइंग। चलिए दिस आई एम वेटिंग फॉर द आंसर, दोनों में से क्या आंसर होगा? नृपम डैश धनम ददाति, हम सैनिक के भैया, सैनिक के भैया, बिल्कुल सही, राइट द आंसर आल्सो देवयानी, नियम भी लिखो। अभी थोड़ी देर पहले वेदांत नमः के लिए कौन सी व्यक्ति बताई थी? नमः इस शब्द का प्रयोग अगर वाक्य में होता है तो हम कौन से व्यक्ति का प्रयोग करेंगे? थोड़ी देर पहले तो सेम एग्जाम्पल हमने ऊपर सॉल्व किया है, क्या देख तेरा तुक्का कितना गड़बड़ है, तू मत भगवान कभी मत भरोसा कर, या नमः इस चतुर्थी, या प्लीज राइट इट डाउन, वेदांत के लिए एक ही ऑप्शन है हार्ड वर्क वर्क हार्ड वर्क, तू टेंशन ले मैं भी तेरी बहन, मैं जिंदगी में एक भी ऑप्शन ऐसे सोचती हूँ ना चलो आज तुक्का लगा दू तो नहीं आ रहा है वो 101% गलत होता है, मतलब ऐसा होगा ना कि मैंने तुक्का लगाया तो गलत ही होने वाला है, और फिर हम ऐसे बड़ा महान दिमाग लगाते क्या करे क्या करे, और लास्ट मोमेंट पर जो छोटी सी नजर पड़ती है ना वो तो और भी खतरनाक है, मुझे बहुत बैड एक्सपीरियंस मेरे स्कूल लाइफ में आया है, अनुज जैसा बड़ा सिंसियर बच्चा पेपर लिखा जा रहा है और मेरी जस्ट ऐसी थोड़ी सी नजर पड़ी और अनुज ने ब लिखा है और मैंने क लिखा और मैंने उसका देखा मैंने भी अपना आंसर कट कर दिया क्योंकि आई एम लिटिल कंफ्यूज की ब की क, मैं हमारे स्कूल के टाइम की बात जबकि क आंसर सही था और ब गलत था, मैंने अच्छे से काटा और फिर मैंने बहुत दिमाग लगाया, फिर मैंने सुना अनुज का संस्कृत मुझसे ज्यादा अच्छा है, उसको संस्कृत में लास्ट में मुझसे ज्यादा मार्क्स आए थे तो उसका आंसर सही होगा मेरा गलत होगा, और इतना सारा लॉजिक लगा के दिमाग लगा लगा के लास्ट मोमेंट पर जैसे टीचर पेपर लेने आई तो मैम सिर्फ एक मिनट देना था, मैं ठीक है ले लो एक मिनट, और उस एक मिनट में मैंने वो काट करके उसमें लिख लिया और जैसे ही पेपर सबमिट हो गया तो सारे फ्रेंड सर्कल में बातचीत शुरू हो जाती है इसका क्या है उसका क्या है, फिर ऐसा माता पीटी और मैंने उसको जाकर बोला भी काश मैं तेरी देखती नहीं और काश मैं कंफ्यूज होती नहीं और काश मेरा एक मार्क गया नहीं होता, उसने कहा मैंने थोड़ी ना बोला था मेरा पेपर में जाती नहीं, तूने झाका मेरा तो गलत हो ही गया लेकिन तुमने जो लॉजिक सारा लगाया था वो भी सब गलत हो गया, मैंने बोला और मैंने इतना सफाई से कट किया ना जैसा लगा कि शायद मैम को ऐसा लगे कि वो कट नहीं वो सही है और दे दे, लेकिन मैंने उसकी भी प्रिकॉशन ली थी कि मैम कंफ्यूज ना हो जाए अच्छे से कट करती हूँ, वर्मा तब से मैंने डिसाइड कर लिया था कि टुक्का मारना किसी से कॉपी करना बंद, जितनी मेहनत उतना ही इनाम, नो मेहनत नो इनाम, तो मान लेके चलो मार्क्स कम आए क्योंकि मेरी मेहनत कम पड़ गई। चलिए विल गो अहेड, तो नमः का सही आंसर क्या होगा? इंद्राय, बिल्कुल सही इंद्राय, क्या अनुज? स्नेह नाम सप्तमी, स्नेह नाम सप्तमी, सप्तमी बिल्कुल सही इज राइट, तो इन दोनों में सप्तमी का फॉर्म क्या है? माम की मई, मई बिल्कुल सही,
या प्लीज राइट मई भी लिखो और सैंड में लिखो स्नेह के लिए सप्तमी स्नेह धातु सप्तमी चले लास्ट के फोर क्वेश्चन फिर हम वापस थोड़ी चैप्टर की तरफ बढ़ते हैं हमारे लेक्चर का टाइम ही खत्म हो गया नंतुम मई मई क्या चले प्रकृति प्रत्यय नंतुम में कौन सा प्रत्यय है तुमन तुमन आर्या ने कब से वो डाल चावल लगा के रखा है ना बैकग्राउंड में क्या आर्या जरा दिखा तेरा बैकग्राउंड जहां तक मुझे याद है लास्ट ईयर से वही है ना तेरे दाल चावल खराब नहीं हुए क्या नहीं मैम आज जो सिस्टर का हुई ना पाई चार्ट मतलब ये था एक्टिविटी था मैम प्रोजेक्ट था अरे लेकिन मैं जहां तक मुझे याद है लास्ट ईयर में तुमने यही चार्ट था ना बैकग्राउंड में अच्छे बहुत अच्छे कौन से कंपनी से दाल चावल के मैं लास्ट ईयर से वो नाइन्थ में भी यही बैकग्राउंड था उसका उसके बहन के स्कूल में प्रोजेक्ट दिया था वो होता ना अलग अलग मतलब कब से दाल चावल पीछे लगाया फिर भी उसके दाल चावल खराब भी हुए उसके इस साल भी वही चिपकाने वाले टीचर को प्रोजेक्ट सबमिट करो तो वापस वही चार्ट लेके जाएगी सी मैन माय माय चार्ट इज फ्रेश हां तेवा इस बार होल्ड ओवर बहुत डिफरेंट ही है तो इसको की संभाल कर रखा है ऐसे अच्छा लग रहा है कि हमने उसको निकालने का कष्ट भी नहीं किया वैसे ही छोड़ दिया है ना यही एक कड़वा सच या तुम्हारी शॉप है नहीं ना आप लोग की शॉप है आर्या नहीं मैम ज्यादा जिसी भी लेक्चर में बैठे 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 एडवर्टाइज भी कर लेते सी मेरे पास इतने सारे ऐसे चावल दाल के प्रकार है अगर आप कुछ लेना चाहे पूरा एक घंटा में मेरा वीडियो ऑन रखूंगी एंड ऑफ द पीरियड यू कैन टेल मी किसको कितना चाहिए 1 किलो 2 किलो 4 किलो है ना या चले नेक्स्ट वन इज अ जोकिंग पार्ट जस्ट गेट बैक टू वर्क गच्छन प्रत्यय तो याद है कौन से जमाने में हमने कभी देखे थे प्लस क्या क्या मैम गम प्लस गम प्लस प्रत्यय का नाम नो क्षत्रिय प्रत्यय क्षत्रिय शाणज अच्छा लास्ट ईयर का बाद में कैंसिल हो गया था ठीक है पट प्लस कद भी फिर कट जस्ट लिख दो शायद लास्ट टाइम तत्वधु था क्या आपको था ना पट प्लस का पठित पट प्लस सुमन क्या होगा करना ही है अशुद्धि वाला है हार्ड कॉपी मिल जाए तो हार्ड कॉपी में करो नहीं है तो जस्ट राइट द आंसर इन द नोटबुक पेज में बता दो कौन सा सिर्फ आंसर नोट करना है पूरा मत करो मैं कुछ क्वेश्चन देती हूँ बाकी के फिर नेक्स्ट टाइम क्लास में मैम इतने वीक्स हो गए अब तक हार्ड कॉपी क्यों नहीं आई वही ना मैं भी दोबारा रिमाइंड करती हूँ तो मैम देंगे देंगे मुझे इस वीक तो आगे जानी चाहिए फिर दोबारा उनको रिमाइंड करूँगी तक तो अभी शॉर्ट कॉपी से काम करो चलिए पेज नंबर सी मुझे दिख गया 123 जस्ट मैं बता रही करना क्या है आपको तो जाने तो मराठी बच्चे सर्वाह जनाह व्हाट इज द करेक्ट आंसर ये क्या कर रहा है अच्छा मुझे लगा एसी का हवा और मोबाइल में रख के आपको ऐसे करना कोशिश करो फुल पेज करो 123 ओनली
ठीक है 124 125 क्लास में करेंगे. ओके करोगे कोशिश? यस मैम. अगर बिल्कुल ये याद नहीं आया तो टेबल क्लीनर ले सकते हो आप, यू कैन टेक द हेल्प फ्रॉम टेबल, नो प्रॉब्लम. नेक्स्ट पीरियड में पहले दो होमवर्क डिस्कस करूंगी, वो दो पैसेज और दिस पेज, एंड देन वी विल कंटिन्यू विद आवर चैप्टर, थोड़ा सा जो बाकी है. ठीक है चलो बाय. आई हैव टू स्टार्ट नाउ मराठी लेक्चर. बाय बाय. थैंक यू मैम. बाय मित्र. हाँ क्यों? अच्छा तू क्या कर रहा है दिखेगा क्या कर रहा तुम्हें बता. अच्छा मुझे लगा वहां से कुछ नहीं चाहिए, मेरा तेरा मोबाइल कौन सा नया लिया है. अच्छा मुझे लगा मोबाइल ऐसा कोई इंटरेस्ट नहीं है. बाय बाय. बाय बेटा. चला रोहन मावला चाले कपड़े. गुड आफ्टरनून मैम. मैम आज थोड़ा मला नेटवर्क चा इश्यू होऊ शकतो, मी आज घरात नाही, मी बाहेर आहे. एवढा मी ऐकू शकतो. ठीक आहे मग तुझा व्हिडिओ थोडा ऑन ऑफ असेल. हां मॅम. मॅम तुमचा व्हिडिओ येते, आवाज पण येते. हां तुझा व्हिडिओ कदाचित आज ऑफ असेल ना, तो नेटवर्क थोडा प्रॉब्लेम. चालेल फक्त मी जेव्हा विचार जाईन तेव्हा उत्तर देईन. ओके मॅम. ओके जण मिनी मॅरेथॉन रनर्स आहेस का तू? अच्छा अरे हो पण ती काय वेळ पाण्याची रोहन पंचा पण दिला रे. येस मॅम. रोहन होमवर्क दिलेला रे. काय मॅम? होमवर्क काय दिलेला? मॅम होमवर्क तुम्ही ते शब्द अर्थ समान अर्थी शब्द लिहायला सांगितले होते एक लाईन त्याची. मॅम तेवढाच होता.
मॅम हां हां मॅम, आणि एक हे पण दिलेलं तुम्ही अपठित गद्य आकलन. हो मॅम, अपठित गद्य आकलनचा लास्ट पार्ट होता तो, आणि मॅम ते शब्द समानार्थी शब्दाचा एक ओळ पूर्ण 124 to 126. इथून बंद आहे, मी तिकडून आले. मी ठाणे संडेच्या दिवशी सगळे ते ड्रायव्हर्स पण ऑफ असतात. हा वाला दिला होता सेकंड वन रोहन. प्रियबेन वाचा अर्धा व्यर्थ. मॅम हा झाला होता ई वाला तुकाराम महाराज. हा मॅम ओके. तुकाराम महाराजच करायचं ना. हो मॅम. ट्रेन मध्ये मी बाहेर गेले. होमवर्क केलास? चालू नोटबुक काढा. मग आपण होमवर्क डिस्कस करूया. म्हणजे आज तुम्ही दोघे साथ होणार हरकत नाही. रोहन आणि तू ना रे रोहन येस मॅम. होम केलास ना? हो मॅम केलाय. कोण रे सिद्धी आणि कोण होतं रे? संडेला मोस्ट प्रॉब्ली फॅमिली सगळे फ्री असल्यामुळे आणि परत मेगावळ असल्यामुळे तर तिने एक रिझर्व केलं. चल मी स्टार्ट. चल तुम्हाला रोहनच मी रेडिंग देते. तू थोडं पाणी पी, थोडं रिलॅक्स. चल रोहन. येस मॅम. हा मॅम. अपठित गद्य आकलन ना ई. तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त होते. त्यांची भक्ती पाहून शिवाजी महाराज तुकाराम महाराजांवर प्रसन्न झाले व त्यांनी तुकोबांना नजराणा पाठवला. पण हा नजराणा म्हणजे देवाने आपल्याला दूर सारण्यासाठी दिलेले लाच आहे असे तुकोबांना वाटले. ते आपल्या भक्तीच्या आड येणारी कोणतीही गोष्ट सहन करत नसत. त्यांनी एका अभंगात म्हटले आहे, देवा तुला वाईट खोड आहे, लाच देऊन तू माझी पीडा घालवू पाहत होतास, पण मी कच्चा नाही. मी तुझे पायच घट्ट धरून ठेवीन. मला इतर काहीही नको. आपल्याला आपल्या ध्येयाच्या आड येणारी व मनाला मोह पडणारी गोष्ट वेळीच दूर लोटावी लागते. नाहीतर पुढची पावले चुकतात. तुकाराम महाराज कोण होते? तू नोटबुक मध्ये लिहिलेस ना? उत्तर वाचून बोलून वाचून तू दाखवायचं. नोटबुक पण घरी ठेवून ठीक आहे. असेल चल बघून तर सांग. हा बघून सांग. येस त्याला पसंत होतं पहिले. रोहन तुकाराम महाराज कोण होते? मॅम तुकाराम महाराज एक महान संत होते.
महान विठ्ठल भक्त अरे स्वतः से उत्तर नहीं देते बड़ा पैसेज में दे 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 संत होते मानिए पैसेज में दे दे तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त होते यस सेकंड शिवाजी महाराजांनी तुकोबांना नजराणा का पाठवला तुकाराम महाराजांची शिवाजी महाराजांनी पाठवला नजराणा पाहून तुकोबांना काय वाटले शिवाजी महाराजांचा नजराणा पाहून तुकोबांना असे वाटले की ते तो नजराणा त्यांना देवापासून दूर करत आहे पुढची पावले चुकीची पडू नये म्हणून काय केले पाहिजे सेकंड लास्ट शेवटचा आपल्या ध्येयाच्या नावात येणार चुक चुकता बरोबर पुढची पाले तेव्हा चुकणार त्याच्यानंतर डिस्ट्रॅक्शन होईल लेझनेस येतो कधी कधी कंटाळा येतो एकदा यश म्हणाले की आपण दुर्लक्ष करायला लागतो त्याच्याकडे दुर्लक्ष नेक्स्ट येस मॅम तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या मते देव लाच देऊन काय पाहत आहे तुकाराम महाराजांच्या मते देव लाच देऊन त्यांची भक्ती पाहत आहे कोणाची मॅम तुकारामांची भक्ती पाहत आहे नेक्स्ट वाला होमवर्क आहे का प्रकार सर्वनाम पटकन मला सांगायचं अभ्यास कोणते चार प्रकार सांगितले जातात पुढचा चॅप्टर घेतो आपण त्याच्या आधी सांगते याच्यात टेक्स्टबुक मला डाउनलोड करून रामन थोडस घेऊया अभ्यासचे प्रकार सांगा कोणकोणते चार अभ्यास प्रकार असतात रोहन येस मॅम अव्ययचे चार प्रकार उभयान्वय अव्यय केवल प्रयोगी अव्यय शब्द शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय विकारी कोणते चार शब्द असतात सम्यक विकारी अविकारी अव्यय झाले हे जे त्यांनी सांगितले नाउ आय वॉन्ट विकारी विकारी नाम सर्वनाम अरे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद पटकन व्हॉल्यूमचा पेज नंबर सांगते ते ओपन करा 68 त्याच्या आधी नोटबुक मध्ये एक छोटासा नियम घेऊन घ्या नाम आणि नामाचे प्रकार मागचे आपण जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आता आपण नामाचे प्रकार सुद्धा बघणार आहोत हे पण तुम्ही ऑलरेडी सगळं अभ्यासले जस्ट टेक क्विकली रिकॅप विशेष नाम काय असतं विशेष नाम म्हणजे कोणत्या सेंटेन्सला
एखादा विशेष नाम, एखाद्या व्यक्तीला दिलेलं विशेष नाम. सावतामाळी कुंभार होता. विशेष नाम म्हटलं याच्यात सावतामाळी कुंभार होता. सावतामाळी हे विशेष नाम. काय सिद्धी सर? मॅम एकदा म्हणली होती. अच्छा और इसलिए तो प्लान भी कर दिया सीधी लोगों ने पहुंच गई करके. अच्छा सीधी लोगों ने बोला तुम बोल रहे बेचारे इसका तो लोगों का यही चल रहा था इसी में बैठकर. सामान्य नाम है कुंभार. पर प्रदीप तुम्हारा तुम्हारे सामान्य नाम क्या है? एक नॉर्मल नाम है कुंभार. कुठला पण असू शकतो. पण सावतामाळी इज अ स्पेसिफिक नेम म्हणून त्याला आपण विशेष नाम म्हणतो. आपण नावाचा प्रकार घेतो. विशेष नाम दॅट इज अ फर्स्ट. मी मेन मेन मलाच घेणार आहे, सगळ्यांना घेणार आहे. तुझ्या हॉलीमध्ये मी खूप एक्स्ट्रा पण दिलं पण एक्झाम मध्ये जेवढे एक्झाम म्हणणं इम्पॉर्टंट तेवढंच. सामान्य परिचय. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देते मग तुला जास्त क्लिअर होईल. सम्यक काय करत हा? विशेष नाम आणि सामान्य नाम. येस, तीन प्रकार आहेत. हा दुसरा प्रकार झाला आहे. राजू गुणी मुलगा आहे. विशेष नाम पण आणि सामान्य नाम पण. सामान्य नाम विशेष नाव गुणी सामान्य विशेष नाम राजू आणि सामान्य नाम. येस, काय झालं रे सम्य? सामान्य नाम विशेष नाम इज राजू. यस रोहन आज करे हो मॅम. मग गुणी हे काय असेल रे वाक्यातला तिसरा प्रकार? बिलकुल सही, व्हेरी गुड. भाववाचक मध्ये एखाद्या व्यक्तीचा गुण दर्शवलेला असतो पण तो भावाने. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचे भाव व्यक्त केले. तसा तर इथे या उदाहरणात काय आलं? उदाहरण राजाचा दयाळूपणा सर्वांना आवडतो. त्याच्यातलं सामान्य नाम सांगा आणि भावाचक नाम सांगा. सांगा एकांत की कोणी सांगा? येस येस आणि बरोबर ना सम्य? सिद्धीला लोणाला घेऊन गेलास आली खर. नाही नंतर तो सम्यकला पाठवत आणि हा नंतर मला नाही सिद्धी फोन नहीं उठा रही, वो बेलापुर में रहती है. तो मैंने बोला उसके बाद तो ट्रेन नहीं है वो तो ट्रेन नहीं है. नहीं नहीं तो आधा छोड़ने आ रहा वाला मेरे एग्जाम में बस भी मदद चाहिए थे. हाँ तो पर ट्रेन चालू है. हाँ ट्रेन चालू है. पर आता क्या ना? मध्येच काय तुला इंग्लिश आठवलं आहे? इंग्लिश त्यांचं काय असेल बघितलं आणि मग पेज नंबर 68 सॉल्व्ह करायचा आहे. त्याचं तिन्ही नाव दिले. फक्त उत्तर लिहायचे, सेंटेन्स लिहायची गरज नाही. रोहन ऐकतोयस ना? हो मॅम, पेज नंबर 68 सॉल्व्ह करायचे ना हे. आधी हे एक्झाम्पल लिहि बोर्ड वरचे आणि मग पेज नंबर 68 चे. हा
68 पक्का आंसर स्पेशल तू वाली कुछ सॉल्व कर थोड़ा वाली मान
वाक्यातील सामान्य नामे ओळखा. रोहन, या तुझ्या मालकाला तू जग. रोहन, काम दिलं की गायब? काय मॅम? पहिल्याच उत्तर काय बाळा? या तुझ्या मालकाला तू जग या वाक्यातलं सामान्य नाम कोणतं आहे? मॅम, सामान्य नाम मालकाला. हा, सेकंड असेल. बेनिधीच्या शाळेतच आम्ही शिकलो. मालक. सेकंड मध्ये उत्तर शाळेत. शाळेत. थर्ड. होय महाराज, मास्टर वेळेच्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन व्याख्याने देत असत. सामान्य ना बाळा, शाळा आणि हा, कारण त्याला प्रॉपर नाम नाहीये ना. एक्झॅक्टली कुठे शाळा? कॉलेज. अच्छा, कॉलेज आहे ना. सॉरी, मी शाळाच बोलते. सेकंड सेंटेन्स बघतो ना आपण. सेकंड मध्ये शाळा आणि थर्ड मध्ये कॉलेज. तेच मी म्हटलं, मी कन्फ्युज का झाले. थर्ड मध्ये मास्टर आणि कॉलेज. येस, मास्टर कॉलेज. पुढे काय रे, याच्यात पण काय कॉपी करतोय. मास्टर आणि कॉलेज लिहिलंस का नोटबुक मध्ये? तू वेगळंच मी परवा एक मुक्त तुरुंग बघितला. रोहन, रोहन महाराज मध्ये मध्ये काय म्हणतो रोहन? एक तर नेटवर्क झालं. येस मॅम. मॅम, चौथ्याच. सध्याच नाही रे बाबा, चौथ्याच. हा मॅम, चौथ्याच. मी परवा एक मुक्त तुरुंग बघितलं. मॅम, तुरुंग. येस, विशेष ना. बरोबर. चार पाच महारोगी. फटाफट उत्तर द्या रे. सिद्धी, तुरुंग मुक्त म्हणजे असा फ्री तुरुंग. मुक्त हे झाला विशेष नाम झाला. तुरुंग म्हणजे जे. येस, पुस्तकाचे. बरोबर. चला, विशेष नाम सिक्वेन्स मध्ये जाऊया. आता सुरुवात याच्यापासून करूया जिथून लक्षात आहे. तू नंतर सिद्धी नंतर रोग. बरोबर. चार पाच महारोगी. विशेष नाम विशेष नाम महारोगी. बरोबर. नेक्स्ट सिद्धी. रामकृष्ण परामर्श. महाराज, रोहन. मॅम, माझे गुरु रामकृष्ण महाराज. मॅम, थर्ड च देऊ उत्तर. मॅम, सकाळपासून काय चाललंय बाळा? मी थर्ड बोलतीये. हिमालयाबद्दल लिहितो करा. विशेष नाम रोहन. मी स्क्रीनशॉट केलं दिसते का तुला? हा मॅम. हिमा. अच्छा मॅम. हा, वरचा मी मॅक्स बद्दल नंतर बोला. हा मॅम, हिमालयाबद्दल. हा, नेक्स्ट. आता तुला माहितीच नाही नक्की काय विचारलंय, कारण तू मॅक्सचा विचार करत होता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भारत छोडो आंदोलन जेल मध्ये गेली होती. भारत छोडो. बरोबर. मला माहिती सेंटेन्स मास्टर. कॉमा नाहीच आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे. आणि भारत छोडो हे उत्तर आहे. केम्ब्रिज आणि शास्त्रज्ञ. फेडरल. शास्त्रज्ञ नाही ना, शास्त्रज्ञ साइंटिस्ट.
आणि विशेष नाम आहे स्वेटर वॉल. लिहिलेस का रे तू का नुसतं बसलाय? नको नको, फार महान हुशार असतो, लिहून पण दाखवायचंय. पेड्रो हॉयल पटक पटापट लिहि जाणार, डायरेक्ट नंबर फोन येतात. मॅथ्सचा पेपर समोर ठेवला आणि त्यातनं उत्तर कुठे शोधतेस तू? ते माझं पेपर नंतर विचार तुला, ते कुठे पळून नाही जाणार आहे. 4:35 नंतर 5 मिनिट थांबत आहे. चला मावाचक ना जेवण सुरुवात करूया. सामर्थ्य सामर्थ्य होंगे नॉट हे सामर्थ्य है भावाचक नाम है. बरोबर रोहन? हो मैम. नेक्स्ट इथे भावचक तर स्पेशली घ्यावं लागणार, बिकॉज नाही घेतलं तर मग ते विशेषण हो जाणार. विशेषण आणि विशेष भाववाचक म्हणजे थोडासा फरक. जसं एक उदाहरण सांगते तुम्हाला जास्त कमी, जसं राजू गुणी मुलगा आहे. या वाक्यामध्ये गुणी हे विशेषण आहे नॉट विशेषणा. पण राजूचा गुणीपणा सर्वांना आवडतो, तो गुणीपणा जो लागलाय ना दॅट इज इंडिकेट विशेषणा, सॉरी भाववाचक. नेक्स्ट वन रोहन. सकाळपासून इतरांना दर्शनासाठी दर्गा खुला होता. दर्शनासाठी म्हणू शकतो कारण दर्शन हे सुद्धा भाव आहे, त्यामध्ये साठी लागल्यामुळे तो दर्शनासाठी. येस. नेक्स्ट निसर्गाला कुठला आला आहे धर्म? निसर्गाला धर्म म्हणू शकतो पण धर्मपणा धार्मिक होणार. ठीक आहे, निसर्गाला इथे करायला लागतो. आता या आनंदवनात विकास निसर्गाला आणि फ्युथमन विकासाची. आनंदवन तर प्लेस आहे ना, ते विशेष विशेष नाम झालं आणि विकास हे त्याचा भाव आहे इम्प्रुव्हमेंटचा, तर विकासाची भावाचक म्हण झालं. राईट. रोहन पदार्थ वाचक तसं ऍक्च्युअल मध्ये नाही आहे पण एक थोडी प्रॅक्टिस घेऊन ठेवूया फॉर अ सेफर साइड इन केस आलं तर. मॅम पदार्थ वाचक म्हणजे नक्की काय? पदार्थ म्हणजे एखादी पदार्थ असतो, ज्यात भाजी भाकरी. सेकंड मध्ये काय असेल? मसाले भात मसू, जस ओरली सांगा नाही लिहिले तरी चालेल. मॅम मसालेदार. मसाले भात आणि मॅम मसाले भात आणि मसूरची आमटी असते हो मॅम. बाबा मस्त चहा करतात आणि आम्ही तो बसून पितो चहा. येस. येणाऱ्या अंड्यासाठी सगळ्या मुंग्यांनी जमीन झुसभुशीत करून ठेवली. येस. संदल दाट असायला हवे. संदल संदल म्हणजे म्हणलं ना एकदम दाट असायला पाहिजे. भाजी म्हणू शकतो ज्याला दल सहित दल ज्याला म्हणजे मोड येतात ते तुम्ही मोड नाही पाहिजे. समूह वाचक त्याच्यामध्ये ग्रुप असतो. चला आपण ओरल उत्तर द्या. येस. हरणांचा कळप दूर झाला आहे. कागदांचा गठ्ठा गर्दी फौजा फौज येणार फौज किंवा फौजा म्हणू शकतो. आणि एकाही समूह काय समारंभ. समारंभ कधी एका व्यक्तीचा नसतो. समारंभात समूहाचा अर्थच काय? ग्रुप. ग्रुप केव्हा म्हणतो? एकत्र म्हणतो. राजा जर मला म्हणायचं हा व्यक्ती राजा आहे, मग राजा एकच असतो का? राजाच्या आजूबाजू प्रजा पाहिजे ना, तरच तो राजा होणार ना. चालेल. तर आज आपण नामाच्या विषयी माहिती बघितली. लास्ट टाइम ला आपण एक पोयम कम्प्लीट केली होती रोहन बरोबर संतवाणी मध्ये. रोहन वापस मॅथ्स में चला गई है. सिद्धी तू हेल्प मत करो.
हेलो मैम होमवर्क मध्ये अ पटी मला ओए बस वगैरे काय बात करेल नेक्स्ट टाइम ला हेलो मैम हां बोल ना मैम बोलावलं तुम्ही आता तुमचा आवाजच येत नव्हता मी समोर मी दोघं बसले होते आणि दोघं पण फाईट करत आहे काय आहे समाधान हे दे येतं नंतर काय अशी करतोय ग तशी एक्झाम आहे ना काय फ्रेंडशिपचं काही अर्थ माहिती नाही चुकीच आहे ना पण सिद्धी अरे आता म्हणजे अचानक तुझा एक्झाम मिळाले मॅक्सिमम पेपर येणार आहे बरोबर ना म्हणून तो मॅक्सिमम पेपर जा वाचतोय कळाल मला देऊ नका जात ओके नाही नाही अरे मला वाटलं तिथे स्कूलमध्ये एक्झाम येणार आहे म्हणून तुला एक प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणजे तो आता याच्यानंतर एक्झाम येणार आहे आणि हाच पेपर सॉल्व करणार आहे मी म्हणते ठेवत बॅग व्हेरी बॅड व्हेरी बॅड हा मला असं वाटलं शाळेत त्याची एक्झाम होणार आहे म्हणलं असं एकदा प्रॅक्टिस होत आहे मग अभ्यास करता रेडी पाहिजे हा आता सगळं विसरून जाऊया शाळा करून टाकले विसरून जाऊ दे तरी काय त्याने बघितलं चला नेक्स्ट टाइमचा होमवर्क अपटी ई वाला पॅसेज करणार समानार्थी गुरुजंतनी वाक्य प्रचार सगळे वाचा कोणी ऑप्शन नाही आता आपण चॅप्टरकडे जाऊ आणि वाक्य प्रचार ते मी पूर्ण पेज सांगितलं तर आठवतोय आता पण विसरलो एकच पेज ना हा माझ्या केलंच म्हणता एक समानार्थी अरे पुन्हा जेवढं दिसतो तसा मला असं वाटलं किती सॅक्रिफाईस करून विचार परत परत आला लेक्चर साठी एवढा मराठीवरती प्रेम एवढा मराठीवरती प्रेम आहे ते दिसतंय मला अर्धा पिरियड मध्ये मॅथ्स साठी विचार बसलाय समानार्थी एकच पेज ना आणि गुरुजाती एक पेज वाक्य प्रचार सगळे वाक्य प्रचार काही एकच पेज बनतो आणि मी एक्स्ट्रा टेस्ट घेणार म्हणजे घेणार का नुएस आणि शाळा सोबत संत माने फ्री नेक्स्ट टाइमच्या टेस्ट मध्ये का काय नको दोघांचे डिमांड जास्त वाढत चाललंय सो बेटर आय पिक माय कंडिशन चला लास्ट टाइम संत म्हणे आपण कम्प्लीट केलेली थोडे प्रश्न विचारूया खाण्याच्या पिल्लाला काय म्हणतात रोहन खाण्याच्या पिल्लाला काय म्हणतात गाईचं वासरू असत पाडस 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 चातक पक्षी कशाची वाट बघत असतो कोणाकडे विनवून मेघाची विनवणी करतोय का विनवणी करतोय पावसाचं पाणी कोण ते लिहा परमेश्वराचा दास कोण आहे परमेश्वराचा दास नामदेव संत नामदेव आणि व्हेरी गुड संत नामदेव मग नामदेव तुझा मित्र आहे का रे मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी येस चातक पक्षी हा ही कृती केव्हा करते ते सांगा विसर मला स्क्रीन पेज नंबर 142 पटकन आता दोघं एकत्र बसा म्हणजे व्हॉल्यूम एक मला त्याला प्रेशर बघायची गरज नाही इकडे आता जरा जास्त गोष्टी दिसत माता धावून जाते तेव्हा या चार पैकी मॅच द कॉलम एकामेकांसाठी प्रश्न आगीत बाळ पडल्यावर ओके पृथ्वीवर पक्षिणी झेपावते पृथ्वीवर पक्षिणी झेपावते तुला त्यासाठी बसवलंय त्याच्यात बघायला रोहन पृथ्वीवर पक्षिणी झेपावते केव्हा झेपावते मॅम पृथ्वीवर पक्षिणी झेपावते जेव्हा तिचे पिल्ले धरतीवर पडते ते वाचायचे फक्त काय हंबरत धावते
तू हसणं बंद कर जरा बघ तिकडे काय हंबर धावते पाहिल्यावर बरोबर हरिणी चिंतित होते अगं मॅथ कॉलम करायचं ते रॉंग ऑर्डर आहे तुम्हाला करेक्ट ऑर्डर करायचं कळलं कळलं मी काय म्हणते ते हा चला आपण शाल चॅप्टर सुरू करूया ठीक आहे तुम्हाला शाल चॅप्टर विषयी कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट शाल हे कोणाविषयी आहे कोणाला दरवर्षी शाल भेटायची ते दान करायचे तुम्हाला दोघांना प्रश्न विचारते मी आता बस वेगळे अरे टेक्स्टबुक मी शेअर करणार आहे टेक्स्टबुक नाही आहे टेक्स्टबुक मध्ये दोघांकडे पण नसेल आहे की नाही तू तर काहीच आणलं नाहीये तो आला येतोच नसेल काय वाट बघितली आणि काय मिळालं ना पुस्तक मिळालंय ना नोटबुक घरी विसरलाय शाल दरवर्षी मिळायची येस बरोबर ना नारायण सुर्वे आणि दरवर्षी मिळालेल्या साली जी शाल मिळायची ते काय करायचे होय तू पण त्याच्या वर्गातच हिस्सा आहेस दरवर्षी त्यांना जी शाल मिळायची ते काय करायचे ते शाली नेहमी दान द्यायचे आणि त्यांचा एक छोटासा प्रसंग दिलाय त्यांनी ती शाल दान करताना कोणा कोणा दिली आहे त्याचे त्यांनी एक्झाम्पल दिले अँड दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन साठी काय लिहायचं ते मी तुमच्या व्हॉल्यूम मध्ये ऑलरेडी शेअर केलंय हा पु ल देशपांडेकडून पण त्यांना शाल मिळाली एक प्रसिद्ध लेखकच आहे नो डाऊट पुढे त्यांचे चॅप्टर पण आहे तुम्हाला हा हे लेखक आहे नारायण सुर्वे यांच्याबद्दल मला वाचायला येणार तुम्हाला वाचायचंय मला झूम कसं करणार तुम्ही बसले तो काय गप्पा मारून छान मला माहितीये डोक्यात काय चाललंय मला वाचता आलं पाहिजे प्लस सिम्बॉल नाही एकदम छोट दिसत आहे का थ्री डॉट्स मध्ये बघ स्मार्ट शेवटी मुलीच असतात हे सिद्ध झालंय ना तरी तुम्हाला वाचता येणार आहे तिकडे बसून तुला वाचता येतं आणखी मोठं कर ना तुम्ही बोलत तिकडे लक्ष दे व्हेरी गुड तू तुला वाचायचं येतं रिडिंग करायचंय बस इकडे आणखी मोठं कर आणि तुला तू तुझ्यापासून कर तू जास्त डिस्टर्ब होतो इकडे तिकडे तुला जरा ना कामाला लावलं पाहिजे आणखी थोडं कर हा थोडं खाली घे येस स्टार्ट एकदा मी देशपांडे यांच्याकडे काही एक काम झाल्यावर मी
निघण्याच्या बेतात होतो. सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले तुम्हाला शाला शाळ म्हणून त्याला म्हटलंय ना कर ना तुला तुला सही ना मोठं करायला तू म्हणते नाही मी झूम केलंय आणखी कर नाही काही प्रॉब्लेम नाही मागे चालेल चालेल खाली घे त्याच्या वाजता नाही येणार तू आता वाजता तरी येतो त्याला घे आणखी बाजूला त्याने काय लावले रोने कोणी सिंगर लावलाय रोहन पुस्तक आहे ना तुझ्याकडे मॅम टेक्स्टबुक नाही आहे व्हॉल्यूम आहे अरे मग यार आपण टेक्स्टबुक शेअर करू इकडे त्याला खाली गेला इकडे शेअर करता पुस्तक नाही आता दिसत तुला हो मॅम चल सुनीता बहिणी त्याला काय प्रश्न विचारला तुम्हाला शाक दिली तर चालेल का कारण हजार घर बघा चल पुढे मी एका पायावर म्हटले पुलव पुल देशपांडे त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे सुनीता माझा कि मला मला मोठा गौरव वाटला गौरव वापरली मात्र कधी नाही कधीच नाही कधी नाही वाचला तर कोणी वाचायचं सिद्धी कंटिन्यू पुढे वाईला चिंचोळा प्रवाहावर होत्या म्हणजे ऍक्च्युली त्याने त्याचा एक एक्सपिरियन्स शेअर केला जेव्हा ते विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून एका ठिकाणी गेले तर त्याची खोलीच्या ठिकाणी होते त्याच्या अपोजिट साईडला कृष्णा नदीचा किनारा होता ठीक आहे आणि त्या किनाऱ्यावरती त्याला नेहमी एक बाई दिसायची जी थंडीच्या दिवसात ती काही भूतभीत नव्हती थंडीच्या दिवसात ती बाई आपला छोट्याशा मुलाला घेऊन बसलेली असे होती टोपलीमध्ये मासे पकडण्याचं तिचं काम होत आणि त्याने काय ऑब्झर्व केलं तिच्या हातात जे छोटस बाळ होत ते कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होत पण आई तिकडे बघतही नव्हती कारण आईकडे खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर काही ऑप्शनच नव्हतं कारण त्याकडे एवढे पैसे पण नाही आहेत की आता काय करायचं मला मात्र रावले नाही आणि मग त्यांनी काय ठरवलं नारायण शिवणी काय केलं त्याच्या सुटकेसमध्ये जी शाल पुलकित शाल काढली पुलकित म्हणजे पु देशपांडे दिलेली शाल ती शाल काढली आणि त्याने नुसती शालच नाही दिली 50-50 रुपयांच्या नोटा सुद्धा दिल्या आणि बाईला हाक मारली खिडकीतून ते सगळं सामान तिला देऊन म्हणाले आधी त्या बाळाला शालेमध्ये गुंडाळ आणि मग मासी मारत बस म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आई खूप केअरलेस आहे आपल्या मुलाची तिला काळजीच नाही पण लेखकाला म्हणजे सॉरी नारायण शिवरायांना तिच्याविषयी खूप आत्मीयता होती की अरे त्या बाळाचे किती हाल होतात मग त्यांना असं वाटत होतं आणि ते बरोबर होतं की ही शाल सुटकेसमध्ये पडून राहण्यापेक्षा फक्त कोणीतरी मानाने दिली आहे म्हणून जपून ठेवण्यापेक्षा त्या शालीचा खरा उपयोग होणं पण महत्वाचं आहे आणि आपण एकावर किती शाली घालून बसणार त्यापेक्षा तिचा शाल दुसऱ्यांच्या मदतीला येत असेल तर काय वाईट म्हणजे नारायण सुवर्णा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कळालं शालीचा खरा उपयोग काय जे मान सन्मान मिळाली फाईन तुम्ही मान सन्मान घेतला पण त्या मान सन्मानचा खरा उपयोग जर कोणाला होत असेल
तो वाय नॉट त्याला आपण देऊयात. म्हणजे त्यांना तेव्हा जाणीव झाली की पुलेश्वरने एवढे प्रेमाने दिली द्यावी की नाही असं त्यांना नेहमी वाटायचं. त्यांनी आतापर्यंत देत नव्हते पण जेव्हा त्यांच्या समोर हा प्रसंग आला की ती बाई आणि ती मुलगा एवढा थंडीने गुडगुडतोय तेव्हा त्यांनी विचार केला की सुटकेस मध्ये पडून पडून एखाद दिवशी ती खराब होऊन जाणार. त्यापेक्षा त्या बाळाला दिली तर ऍटलिस्ट त्याचं जीवन तरी वाचेल. तेव्हा मला खऱ्या अर्थानं कळालं की पुलकी शालेच्या उभेपेक्षा पण ती खूप जास्त होती. जिथे एक समाधान खूप जास्त होत की आज माझ्या शालेचा खरा उपयोग झाला. त्या मान सन्मानाचा खरा सन्मान मी केला की त्याचा उपयोग दुसऱ्या कोणातरी देण्यासाठी केला. तुम्हाला मी छोटे छोटे प्रश्न पुलेश पंडाने तेच तर सांगते सुनीताबाई आणि पुलेश पांडे नवरा बायको आहे ठीक आहे. पण ऍक्च्युली सुनीताबाईंना असं वाटलं की शाल आता सगळ्यांनाच आवडेल नाही आवडेल म्हणून तर जसं नॉर्मली आपण विचारतो ना घरी येणारे पाहुणे आपण जाताना नॉर्मली मान सन्मान करण्याची पद्धत आहे साडी देतात एखादी नवीन मॅरिड कपल आलं तर. पण काही काही नाही चालत मग त्यांना आपण नॉर्मली विचारतो तुम्ही साडी नेसता का किंवा तुम्हाला ड्रेस ठीक आहे असं त्यांनी एक रिस्पेक्टफुली विचारलं. हा म्हणजे शाली शाल तुम्ही घ्याल का तेव्हा नारायण सरांना का आनंद वाटला कारण एवढे मोठे व्यक्ती आपल्याला काहीतरी मान सन्मान देतात शी इज अ रिअली ग्रेट म्हणून त्याने जपून ठेवली. पण त्या दिवशी त्यांना खऱ्या अर्थानं कळालं की ही जपून ठेवण्यापेक्षा एखाद्याच्या उपयोगाला आणलं दॅट इज मोर बेटर आणि म्हणून त्यांनी ती दिली तेव्हा त्यांना एक छान समाधान मिळालं की ती एक ऊप शाल कशासाठी असते थंडीपासून प्रोटेक्ट करायला त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने झाला. आणि मग काय पुढे अजून आहे जस्ट थोडस खाली स्कोर त्या घटनेनंतर त्याने ठरवलं की आता मिळणाऱ्या सगळ्या शाली आपण सगळ्या ठेवण्याची गरज नाही आहे आपल्याला काय दोन शाली लागतात आपण काय एवढ्याच्या एवढ्या शाली वापरणार नाही आहेत मग त्या अशाच कुठेतरी कोपऱ्यात पडून राहण्यापेक्षा योग्य व्यक्तीला योग्य वेळी दान करून टाकायचं. येस प्लीज कंटिन्यू. रोहन कविवर्य नारायण सूर्य सुर्वेपासून कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात अहोरात्र भरती असे म्हणजे काय मॅम हाऊसफुल त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. व्हेरी गुड सही व्हेरी गुड खूप गर्दी असायची म्हणजे खूप फेमस झालं होतं नारायण सुर्वे खूप सुंदर कविता कार्यक्रमात कौशल्य होत आणि म्हणतात ना प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट येतो तुम्हाला एकदा सक्सेस मिळायला लागली मग तुमचं प्रत्येक काम अप्रिशिएट केलं जातं त्यांच्या बाबतीत तो त्यांच्या बाबतीत झाला होता. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला सन्मानाची शाल आणि श्रीफळ श्रीफळ म्हणजे काय नारळ ह्या दोन गोष्टी तर तेव्हा खूपच होता आता एक मानचिन्ह वगैरे पण दिलं जातं पण शाल आजही एक रिस्पेक्ट म्हणून म्हटली जात. एकदा ते मला म्हणाले या शाली घेऊन घेऊन आता मी शालीन बनू लागलो आहे. शालीन म्हणजे आता मी एकदम असं म्हणतो ना खूप शाल नाही ऍक्च्युली शालीनचा अर्थ खूप शालवाला असा नाही आहे. शालीन म्हणजे अँड शो पोलाईट हंबल म्हणजे असं असं वाटत ना की मी आता जास्ती गरज वाटायला लागली तुम्हाला डाऊन टू अर्थ राहायला पाहिजे रिस्पेक्टेड येस. आणि ती एक त्यावेळी खूप जास्त प्रिकॉशन घ्यावी लागते माझ्याकडे खूप सक्सेस झाले खूप पैसा आहे तरी मला ही काळजी घ्यायची की माझ्याकडनं कोणाचा अपमान होऊ नये कुठे चुकीचं काम होऊ नये सो दॅट प्रिकॉशन. जसं नॉर्मली फिल्मस्टार लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही बघतात ते आता फिल्मस्टार खूप डाऊन टू अर्थ खूप कमी लोक बघायला भेटतात अदरवाईज सगळ्यात जास्ती कमी वेळात लोक हवेत उडायला लागतात राईट समथिंग इज अ ग्रेट अचीव्हमेंट येस. त्याच्या बोलण्याचा उपरोधी खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहज लक्षात येणार शाल आणि शालीनताचा काय संबंध आहे खरेखुरी शालीनता शाली विना शोभते सुर्वे मुळातच शालीन होते. ज्या शब्दात काय दिसतात सुर्वे हे पहिल्यापासून खूपच हंबल पोलाईट आणि खूप प्रेमळ व्यक्ती होते आणि हे लक्षण तुम्ही बघितलं असेल जेवढे महान लोक आहेत ती खूप अशी डाऊन टू अर्थ असतात दे आर गिव द रिस्पेक्ट टू अदर्स कारण त्यांना लिस्निंग पॉवर चांगली असते. हे मधले लोक असतात की जे हवेत उडत असतात राईट त्यासाठी ओ माय गॉड व्हॉट माय सॅलरी व्हॉट माय अचीवमेंट
आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ते इतके प्राऊड फील करतात आणि मग आपले जुने दिवस विसरून जातात. येस, शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता मात्र कधीच हरवली नाही, म्हणजे कधीही त्यांना त्याचा गर्व झाला नाही, कधीही त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं असा घमंड दिसला नाही, तरी ते नेहमी तयार असतात मदत करायला. राईट, येस. त्याच्या बोलण्याला मी कविवरांना म्हटले येत न असेल तर मी कर्ज बाजारी शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. शालीन कवी कवी मनापासून हसला. येस, हो आता वाढून मला काही प्रॉब्लेम नाही. हा तर कवी वर्या नेहमी ह्या बाबतीत काळजी घ्यायचे की कुठेतरी माझ्याकडे अशी चूक माझ्याकडनं होता का म्हणे, कोणाचा अपमान होणार किंवा माझ्याकडनं कोणाला चुकीचं बोलत जाणार. म्हणून ते म्हणायचे की जर अशी खूप शाली मिळत जात आहेत, म्हणजे मला खूप प्रसिद्धी मिळत जाते, इनडायरेक्टली ही प्रसिद्धी आहे मला एवढं लोक शाली वगैरे देत आहेत, तर त्याला असं वाटायचं की माझ्याकडनं कुणी चुकूनही असं कर्तन होत असेल तर मी काय करेन. ती शालीनता येत असेल तर कर्जबाजीर होईल, विकेला लागेल, पण सगळ्याच्या सगळ्या शाली देऊन टाकेन, जेणेकरून माझ्या मनात कुठे पण ही छोटीशी पण कमांड किंवा गर्व येता कामाने. सो दे आर टेकिंग लॉट ऑफ प्रिकॉशन. आपण बघा मगाशी अपाटीत मध्ये पण वाचलाय तुकाराम महाराजांचा, त्यांची भक्ती बघून शिवाजी महाराजांनी एवढा सगळा नजराणा दिला. तुकाराम महाराज काय म्हणाले, नको बाबा तू आता नजराणा जपता जपता माझ्याकडची भक्ती कमी होईल, ते मला नको. हा कसं आहे माहितीये का, जी महान लोक असतात त्यांना अशी नेहमी भीती वाटत असते की मी कोणाकडून माझ्याकडनं अपमान तर होणार नाही, आणि जर थोडा जरी झाला तर त्यांना असं वाटतं की कदाचित माझ्यामध्ये सक्सेसमुळे माझ्यामध्ये तो घमंड आलाय आणि म्हणून मी कोणाचं तरी रिस्पेक्ट, पण ते खूप प्रिकॉशन घेतात. एक रतनलाल टाटा एक महान व्यक्ती आहे, त्यांच्याविषयी पण तुम्ही बरेच आर्टिकल वाचले असतील. दिस इज अ वन रिचेस्ट पर्सन इज व्हेरी डाऊनफॉल. येस, मोर दॅन नंबर, नो डाऊट. अंबानी नाही, एक आहे की त्यांनी प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वेगळा आहे, त्यांना असं वाटतं की सिम्प्लिसिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, पण ते तसे नव्हते. रतनलाल टाटा इज अ व्हेरी डाऊनफॉल, त्यांना खाली बसून जेवायला आवडतं, साधं सिम्पल राहायला आवडतं. त्यांचं असं म्हणणं की जर मला पैसा मिळत असेल तर मी भरपूर कमवेन, माझ्या एम्प्लॉईला देईन, ऑपॉर्च्युनिटी वाढवेन, लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटी देईन, पण ह्यासाठी मला माझी लाईफस्टाईल बदलायची गरज नाही. आय स्टील इन द, म्हणजे खूप सिम्पल घरात राहतात, सिम्पल जेवण जेवतात, त्याच्या विरोधात अंबानी परिवार आहे, ते त्यांचं स्टँडर्ड म्हणणे करतात. ठीक आहे, पैसा आहे खर्च करावा, पण त्याच्यातनं ऍटिट्यूड जर येत असेल, सो इज समवेअर माणूस म्हणून दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तो रतनलाल टाटा इज अ ग्रेट ह्युमन पर्सन. आणि हे एक आहे की दे आर रिचेस्ट पर्सन टू दॅट लेवल ऑफ थिंकिंग, लेवल ऑफ स्टँडर्ड. फरक का पडतोय माहितीये, तो आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग विचार, आणि त्यांचं असं म्हणणं हे प्रत्येकाच्या डिपेंड आहे, त्यांना असं वाटतं की लाईफस्टाईल पण आपण तशी चेंज करायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं असं, मला एक छान व्यक्ती बनायचं, आय डोंट बिलीव्ह की मी किती रिचेस, खूप गळ्यात चेन वळणे माळा बनून फिरतोय, दर इज नॉट शो ऑफ समबडी लाईक समबडी डोंट लाईक. तर असातले हे होते, त्यांना असं म्हणायचं की मला शो ऑफ कुठे माझा होता कामा नये, कोणाला असं जाणवता कामा नये की अरे हे बदलले बाबा, हा शब्द सुद्धा त्यांना असा वाईट वाटायचा. पण म्हटलं अरे तुम्ही तर बदलला, तुम्हाला आम्हाला भेटायला वेळच नसतो. तर ते म्हणायचं मला खरंच भेटायला वेळ नाही आहे का, मी वेळ टाळतोय, त्याचं स्वतः कम्पेअर करायचं. पण त्याच्या लक्षात यायचं नाही, मी खरंच कामात होतो म्हणून मी गेलो, ऍटिट्यूड होता असा नाही, ते गरीबाचं फंक्शन म्हणून दुर्लक्ष केलं असं नाही, आय एम बिझी विथ द वर्क म्हणून मी नाही गेलो, वेळ असेल तेव्हा मग गरिबांनी जरी मला बोलवलं तर आय एम ऑलवेज रेडी टू. म्हणून ते शाल वाटायचे जेणेकरून आपल्यामध्ये कुठलाही ऍटिट्यूड किंवा घमंड घेता कामा नये. जस्ट लेट मी कम्प्लीट. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असे चालेल. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर शालीन
गम जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. बऱ्याच वेळा हिची भीती असते की जेवढी सक्सेस मिळते तेव्हाच माणसामध्ये ॲटिट्यूड चेंज होतो, बिहेवियर चेंज होतो, जो कुठेतरी होता कामा नये. म्हणून त्यांनी पुन्हा एक प्रसंग दिलाय की नारायण सुर्वे का त्यांच्यासाठी गुड इन्स्पिरेशन होते. 2004 साली एक साहित्य संमेलनात ऑफकोर्स ते एवढे फेमस होते की कोणताही बिनविरोध म्हणजे कोणीही ऑब्जेक्शन घेतला नाही त्या सगळ्यांनी सुचवलं सर नारायण सुर्वे आपण अध्यक्ष बनूया. सगळ्यांनी एका अर्थाने म्हटलं अरे वा खरंच एक खूप छान व्यक्ती आहे आपण बनूया, कारण कधी कोणाचं पार्शेटी करणार नाही, खूप चांगले व्यक्ती आहेत. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमा झाल्या की त्यांना त्यांच्या घरात ठेवायला सुद्धा जागा नव्हती. फायनली त्यांनी त्यांच्या मित्राच्या घरात दिले ठेवायला. आणि जेव्हा त्यांनी मित्राच्या घरात ठेवायला दिल्या त्याच्यानंतर त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की हे सगळं करण्यापेक्षा आपण काय करूया. त्याने त्या शालीचे गाठोडे एका मित्राकडे दिलं. बघा नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण दान केलं तर जास्त योग्य. सर्व अधिकार त्यांच्या मित्राला दिले आणि मित्राला सांगितलं की हे सर मी तुला देऊन टाकलंय, तुला काही करायचं ते करतो. पण मित्र पण बिचारा ऑनेस्ट होता की नाही हे माझं नाहीये, हे दुसरा कोणाचं तरी. त्याने त्या जपून ठेवल्या. मग जेव्हा लेखकाला किंवा नारायण सुर्वे तो प्रसंग आठवला त्या मुलाला आपण दिल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की अरे दान दिल्यानंतर आपल्याला आणखीन आनंद मिळतोय शान ठेवण्यापेक्षा. तर काय शाल आपण आपल्या आठवणीत राहिल्या की ह्या माणसाने आपल्याला मान दिला इझी ना, शाल कशाला मेमरी पाहिजे. आणि मग हळूहळू नारायण सुर्वेंनी ती परंपरा सुरू केली आणि मोठ्यांच्या मध्ये असतात पण सिंधुताई सकपाल इज अ ग्रेट रिअल पर्सन. मी ऐकलं असं त्यांच्याविषयी सिंधुताई सकपाल आता त्या एक्सपायर झाल्या पण त्यांनी अनाथ आश्रम त्यांच्या नावाने बरेच चालू झालेले आहे. त्यांना तर अगदी म्हणजे म्हणून इथे गिफ्ट मिळायचं आणि ते तिथे लगेच म्हणायचे मला पद्मश्री मिळालंय हे मानधन आहे, हा आता हे मानधन बरं झालं तुम्ही आम्हाला दिलं, आता माझ्या पुण्यातला अनाथ आश्रमाला मला सध्या पैशाची गरज होती. म्हणजे इज अ व्हेरी म्हणजे म्हणलं ना की 1 रुपया पण त्यांनी स्वतःसाठी नाही केला, आधीच प्लॅन ठरलाय अरे आता मी मला हे पुरस्कार देणार आहे बरं झालं सर आता माझ्या अनाथ आश्रम मी युज करेन. सो दिस इज अ ग्रेट पर्सन आणि हळूहळू त्यांनी त्या शाली वाटायला सुरुवात केली. तुझ्या चॅप्टर पण एक्सटेंड घ्यायचं पुढच्या पुस्तक घेऊन या. चलो बाय रोहन. बाय मॅम थँक्यू. अजिबात सांगू नको दादा मी विचारी म्हणत होती याला विचारायला खरंच डाऊट आहे त्याचे हेल्प करायला पाहिजे. हो ना कसं आहे म्हणजे बघून घेतो हे नेक्स्ट टाइम रेडी करून घ्या. आज तेच नाही घेऊ शकली नेक्स्ट टाइम तर मी घेणारच आहे. हो एक्सक्यूज मदर. चलो बाय.
right? Listen, Madam.